गणपति बाप्पा मोर्या मंगलमूर्ति मोर्या काय मंडळी फक्त गणपति बाप्पा मोर्या असं म्हटलं की काय वाटतं मिटतात की नाही लगेच डोळे अहो युगा युगांचं मंत्र भारले पण एका क्षणात भेटायला येतं अक्षरशः कुठचीही उद्बत्ती न दाखवता धूप दीप न करता चराचर उजळून निघतो चैतन्याची मंत्रलेली पहाट वाटायला लागते मांगल्याचं एक पर्व दिसायला लागतं आणि सगळ्या उत्साहाची उत्सवाची जी अपूर्वाई असते ती तुमच्या माझ्यातनं सळसळून अशी बाहेर येते आणि पुन्हा एकदा म्हणते गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया काय गुढ आहे हो गणेशाचं मला तर कधी कधी वाटतं गणपती ही बुद्धीची देवता नाही त्याही पेक्षा ती आनंदाची देवता असायला पाहिजे म्हणून तर गणपतीचं नुसतं नाव घेतलं तरी मुद मोद म्हणजे आनंद अंतर्बाह्य भरलेला जसा मोदक असतो तसे त्याचे भक्त दिसायला लागतात त्याच्या नावामध्ये रंगून जातात तुम्हाला सांगतो अगदी छोट्यातल्या छोट्या वास्तूमध्ये म्हणजे 10x10 खोलीमध्ये सुद्धा गणपती बाप्पांची सगुण साकार मूर्ती एकदा विराजमान झाली की मग त्या गणेश भक्ताला आपण एका आनंद प्रदेशाचे रहिवासी आहोत नाही नाही रहिवासी नाही राजे आहोत किंबहुना सम्राटच आहोत असं वाटायला लागतं याचं कारण असं आहे की शुचिर्भूत होऊन बाप्पापुढे हात जोडून जेव्हा अष्टगंध लावलं जातं आणि त्याचं नाम धारण केलं जातं उठी तेव्हा आपलं दरवळणारं भाळ आणि सुगंधित झालेलं आभाळ जणू काही संत साहित्याचा वाङ्मयाचा आधार घेत गात सुटतं की अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी एकदंता चित्त ठेले चरणी एकदंता चित्त ठेले गणपती न संपणारा न कुठच्याही शब्दात न सामावणारा असा हा परवलीचा शब्द आहे मला असं वाटतं गणपती बाप्पाबद्दल एवढं म्हणावं असं वाटतं की गणपती ह्या नुसत्या शब्दाचीच कस्तुरी अशी घमघमणारी आणि कायम दरवळणारी आहे ना की आपल्या दुःखांची आणि सुखांची एरवी भांडणं चालू असतात पण त्यांची सुरेल गाणी तयार होतात आणि स्वरांमध्ये आपण न्हाऊन निघतो कळतच नाही कधी दुःख हसता हसता सुख होऊन जातं उत्सवाची ताकद आहेच पण गणपती बाप्पाच्या प्रसन्न वावर हे सुद्धा त्याचं कारण असलं पाहिजे मला तुमच्यापुढे या आपल्या संवादातनं एक गोष्ट मांडायची ही कदाचित तुम्ही ऐकली पण असेल काही जणांकडनं मी सुद्धा खूप लोकांकडनं ही गोष्ट ऐकली परंतु जसा गणपतीचा उत्सव पावसाचा मृदुगंध पक्ष्यांचा उडणारा थवा आणि एक रसिकांची उत्स्फूर्त येणारी वाहवा ही कुठे साठवून ठेवता येते आणि कितीही वेळा घेतली कितीही वेळा त्याची मजा चाखली तरीसुद्धा तो आनंद अवर्णनीय असतो आणि तो पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो तसे या गोष्टीतलाही आनंद मला तुम्हाला द्यावासा वाटतो खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे रसिक हो एक शिष्य होता आपल्या गुरुप्रती अतिशय समर्पित होता दरवर्षी न चुकता तो गुरुपौर्णिमेला जायचा आणि अतिशय मनापासून गुरुपादपूजन करायचा पाद्यपूजा करायचा आणि एक दिवस त्याला इतकं भडभडून आलं की तो गुरुजींना म्हणाला गुरुजी मी तुम्हाला काय देऊ मला कळत नाही माझ्या कातडीचे जरी जोडे केले आणि ते जरी तुमच्या पायात दिले किंवा पादुका म्हणून त्याच्या केल्या तरीसुद्धा तुमच्या केलेल्या उपकारांची परतफेड मी करू शकणार नाही मी उतराई होऊच शकणार नाही अशी माऊली गुरुमाऊली तुम्ही आहात पण गुरुजी माझा एक हट्ट आहे मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे त्यावर गुरुजी फक्त हसले आणि एवढंच म्हणाले बाळा तुला द्यावंसं वाटतं ना मनापासून द्यावंसं वाटतं ना बास यात सगळं मिळालं ती भावनाच महत्त्वाची रे काय देतो याच्यापेक्षा द्यावंसं वाटणं ही भावनाच महत्त्वाची रे आणि मग शिष्य आणि गुरुचा अलौकिक संवाद सुरू झाला शिष्य काही हटेना तो फार हट्टी होता आग्रही होता तो म्हणाला गुरुजी मी तुम्हाला काहीतरी देणारच गुरुजी म्हणाले बर आता तू अगदी देण्याच्या मागे लागलेला आहेस म्हणजे ठरवलेलंच आहेस धारणा शक्ती तुझी इतकी प्रचंड आहे तर मग एक गोष्ट मात्र ध्यानात ठेव मला अवश्य तू गोष्ट दे पण अशी गोष्ट दे की जी तू स्वतः निर्माण केलीस संपूर्णतः स्वतः शिष्य इतका आनंदी झाला होता की त्याला ते कळलंच नाही त्याचं भानच नव्हतं त्याला की गुरुजी काय सांगताय तो उड्या मारत आनंदाने गात गात घरी आला त्याला नंतर कळलं की अरे आपल्या गुरुजींनी आपल्याकडे आजपर्यंत काहीही मागितलं नव्हतं आणि आज इतका सुंदर पर्वकाळ आहे गुरुपौर्णिमेचा आणि आज आपण गुरूंना देणार उत्तमातलं उत्तम नव्हे सर्वोत्तमातलं सर्वोत्तम आपण दिलं पाहिजे म्हणून तो घरामधल्या एक एक गोष्टी बघू लागला
आणि तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. गुरुजींनी अजून एक अट घातली. गुरुजी तर म्हणाले आहेत की मला दे बरं, पण अशी गोष्ट दे की जी तू सर्वार्थाने स्वतः बनवलेली आहेस. आणि मग त्या बिचाऱ्या शिष्याचं लक्षात आलं, अरे आपण घेतलेला एक श्वास सुद्धा दुसऱ्यासारखा नाही, एका क्षणात तोही सुटून जातो. ही जीवन म्हणजे वाळूसारखी अवस्था आहे, त्याच्यामध्ये आपण काय पकडू आणि सांभाळू शकणार. तेव्हा त्याला कळलं, त्याने खांदे खाली टाकले, मान खाली गेली आणि तो बिचारा अक्षरशः लोळण घालून साष्टांग घालून गुरुजींना म्हणाला, माझं चुकलं, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही, कारण मी हे समजून चुकलो की या पृथ्वी तलावर मी निर्माण केलेली एकही गोष्ट नाही. गुरुजी त्यावर गुरुजी म्हणाले, असं कसं, आता तू कबूल करून बसला आहेस, आता तू दिलंच पाहिजे आणि मी घेतलंच पाहिजे, तेव्हा आता एक गोष्ट तुला नक्की द्यायला लागेल. शिष्य म्हणाला, कुठची देऊ गुरुजी, मी तर तुम्हाला सर्वस्व द्यायला तयार आहे, पण अहो काय करू, मी एकही गोष्ट अशी दिसत नाही जी स्वतः बनवलेली आहे. गुरुजी म्हणाले, असं नाही वेड्या, तू जरा स्वतःचं अवलोकन कर. एक गोष्ट नक्की आहे की जी तू स्वतः बनवलेली आहेस आणि तू मला देऊ शकतोस, किंबहुना तूच मला देऊ शकतोस. त्यावर शिष्य विचारात पडला. गुरुजींनी अजून त्याला विचार करायला भाग पाडलं नाही. ते म्हणाले, ऐक, तुझा अहंकार ही गोष्ट तू स्वतःच बनवली आहेस ना, तुझा मी हा तू स्वतःच बनवला आहेस की नाही, त्यामुळे तू स्वतः एक अवसर तुला प्रदान केला आहे असं समज आणि तो माझ्याकडे दे, मी तो घेतो, म्हणजे तू आणि मी याच्यामधलं अंतर संपून जाईल. मी ही तूच, तूच मी ही, ऐशा समयी दोन्ही एक, दान स्वीकृती. मला असं वाटतं, गणेशाची मूर्ती जेव्हा आपण वाजत गाजत घरी आणतो आणि ती शाडूची मूर्ती, ती सगुण मूर्ती जेव्हा समोर बसते, तेव्हा विसर्जनाच्या वेळेला हा संवाद माझ्या कानात गुरु शिष्याचा पारंपरिक चालत आलेला अंत नाही आणि ठाव नाही असा संवाद माझ्या कानामध्ये रुंझणायला लागतो, वाजायला लागतो, बोलायला लागतो, तेव्हा साक्षात गुरु म्हणून गणेशाची मूर्ती भक्त म्हणून माझ्यासारख्या भक्ताशी बोलत असते, अरे वेड्या तू माझं विसर्जन करणार खरं का, विसर्जन तू माझं कसं करशील, विश्वाचा दिव्य पसारा मी इथे निर्माण केला आणि तू मलाच विसर्जित करणार, नाही विसर्जन करायचंच आहे तर ते अवश्य कर, पण ते तुझ्यातल्या मीच कर. प्रत्येक वर्षी मला बोलवून माझ्या मार्गदर्शनाखाली तुझ्यातला अहंकार गळून पडू दे आणि उत्तरोत्तर तू आणि मी ही दरी पूर्णपणे नाहीशी होऊ. खरोखर हात जोडले जातात. अहो मकरातला गणपती सुंदर असतोच, यात काही मतभेदच नाही, पण संत वाङ्मयातला गणपती, गीतरचनाकारांमधला गणपती, ऋषी मुनींनी ज्याची स्तुती केली तो गणपती, तो तर मकरातल्या गणपतीपेक्षाही सर्वांग सुंदर आहे. भाव विभोर व्हावं आणि सानंद त्याची ख्याती गावी असा तो गणपती आहे. रामदास स्वामींनी काय म्हटले, समर्थ रामदास स्वामी गणपतीबद्दल असं म्हणतात, गणपती गणराज धुंडीराज महाराज, चिंतामणी मोरेश्वर याविण नाही काज. याच्याशिवाय दुसरं काज होऊच शकत नाही, कामकाजाच्या आधी कुठच्याही कार्यारंभी गणेशच असतो. याविण नाही काज. पुढे म्हणतात की त्रिगुणे तू गुणातीत, नाम रूप विरहित, पुरुष नाम संस्कृतीत, अंत नाही हा गणपती गणराज धुंडीराज महाराज. काय दृष्टी असते ना रामदास स्वामींची. त्याने काय म्हटलंय, अकार उकार मकार तुझी शुंडा अनिवार, ब्रह्मा विष्णू महेश हे तरी तुझेच अवतार, गणपती गणराज धुंडीराज महाराज. आणि त्यानंतर एरवी थोडीशी कडक असलेली, थोडीशी सरळ सरळ भेदून जाणारी रामदास स्वामींची वाणी, नवनीताहून म्हणजे लोण्याहून मृदू होते आणि नवनीतासम वाणीला नित नवे अंकुर फुटतात आणि ते विनायकापुढे नतमस्तक होऊन म्हणतात, सच्चिदानंद देवा आदि अंत तुलाच ठावा, सच्चिदानंद देवा आदि अंत तुलाच ठावा, दास म्हणे वरद भावा कृपादृष्टी हा गणपती गणराज धुंडीराज महाराज. नाही हो, काय वर्णन करणार गणेशाचं. तुम्हाला सांगतो, मला तर असं वाटतं की ते शिवमहिम नाही बघा, त्याचे रचनाकार आहेत, त्यांनी इतकी अप्रतिम रूपकात्मक अशी छान भरजरी अशी उपमा दिली आहे शिवमहिमन सूत्रामध्ये. ते असं म्हणतात की अख्ख्या पृथ्वीवरची वृक्षवल्ली ह्याची जे आपण ह्याची जे आपण लेखणी तयार केली त्याच्या लाकडापासून, आणि पृथ्वीवरचं जितकं म्हणून जल अस्तित्वात आहे, म्हणजे झरा असेल, ओढा असेल, नदी असेल, धबधबा असेल, समुद्र असतील, सगळं
सगळं जल एकत्र केलं आणि त्याची जी शाई केली आणि पृथ्वीचा कागद केला, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा कागद केला आणि बोलवलं कोणाला, साक्षात सरस्वती मातेला, की सरस्वती माते शारदा देवी ये आणि लिही लिही बरं गणपतीबद्दल स्तुती, त्याच्या कृपेचा पार लागेल, थांग लागेल असं अथांग लिही बरं. माझी खात्री आहे सरस्वती देवीसुद्धा म्हणेल, अरे लेखणी संपेल, शाई संपेल, पृथ्वीचा पृष्ठभागाचा कागदही संपेल आणि सरस्वतीसुद्धा हात जोडून म्हणेल, अंत नाही पार गणपती गणराज भुंडीराज महाराज. अहो नवोन्मेषशालीन लेखणीला अजून किती अंकुर फुटावेत. अलीकडचे कवी म्हणजे अलीकडचे ज्येष्ठ कवी या नात्याने मला सांगावं असं वाटतं, वान सरदेसाई असं म्हणाले होते की किती तुझी रूपे देवा, किती तुझी नावे, अरे नाम एक ओठी येता ओठ गोड व्हावे. गणपती म्हटलं ना की मला किती गाणी आठवतात तुम्हाला सांगू. माझ्या लहानपणी माझ्या मनावर विशेष ठसलेलं असं एक गाणं आहे जे स्मिताताई म्हात्रे यांनी लिहिलं होतं. त्या असं म्हणाल्या होत्या, काय सुंदर रचना आहे बघा गणपतीची रचना मला वाटते ती. त्या असं म्हणाल्या होत्या की तूच सूर ठावा मजसी तूच एक तारी, सगुण रूप दावी देवा एकदातरी. सगुण रूप दावी देवा एकदातरी, नुसती सगुण मूर्ती घेऊन त्याची उपासना करून सगुण रूप दिसेल असं नाही, कारण खरं रूप तर आत बघायचं असतं. कारण आपण फोटो रूपाचा काढू शकतो पण अरूपाचा फोटो नसतो काढायचा, त्याला उरावरी आतच भेटायचं असतं. त्यामुळे दृष्टीचा डोळा झाला असं म्हणतो ना आपण, तसं सगुण रूप दावी देवा एकदातरी. पुढे म्हणतात की रंभ तूच यश कीर्तीचा, रंभ म्हणजे आरंभ, रंभ तूच यश कीर्तीचा जीवनी गणेशा, दुःख तिमिर दाटून येता तूच किरण आशा, तूच मूर्त मांगल्याची जपावी उरी, सगुण रूप दावी देवा एकदातरी. पुढे त्यांची वाणी इतकी रसाळ आणि इतकी मधुर होते की त्या असं म्हणतात की लाल फूल दुर्वा शमी जी तुला प्रिय भावे, अष्टगंध सिंदूर बनुनी तुला दिली पावे, उभा जन्म जिजुदे माझा चंदनापरी, सगुण रूप दावी देवा एकदातरी. पुढे शब्द रूप होऊन साधे गीत तू बनावे, देवाकडे मागायला सुद्धा बुद्धी लागते म्हणून या देवाकडे आपण बुद्धीच मागतो की बाबा काही मागण्यापेक्षा माझ्या हिताचं मागण्याची मला बुद्धी दे. काय सुंदर मागितलंय स्मिताताईंनी की शब्दरूप होऊन साधे गीत तू बनावे, शब्दरूप होऊन साधे गीत तू बनावे, नाद मधुर तालासंगे स्वरांकित व्हावे आणि तान घेता मधुनी एक, तान घेता मधुनी एक तूच सावरी, सगुण रूप दावी देवा एकदातरी. गणपती गजानन वरद विनायक कधी कुणाला कसं आणि कुठे सगुण रूप दाखवेल सांगता येत नाही. त्याच्या मनात असेल तर तो चालविशी हाती धरून या अशी माऊलींची जशी उक्ती आहे तशी प्रचिती सुद्धा देऊ शकतो. मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की प्रख्यात वास्तू मार्गदर्शक आणि थोर गणेश भक्त आणि त्याचबरोबर प्राचीन मंदिरांचे अभ्यासक हे पुरातत्व अभ्यासक या नात्याने आपण ज्यांना ओळखतो ते बबनराव पाटील यांच्या संकल्पनेतून आणि गणपतीच्या आशीर्वादातून गूढ त्रिशुंड गणेशाचे हे पुस्तक लवकरच आपल्या भेटीला येत आहे. मला असं वाटतं की सगळ्या गणेशभक्तांना ही फार मोठी मेजवानी असणार आहे आणि तुमच्या सगळ्या गणेशभक्तांतर्फे मी आधीच बबनराव पाटलांना शुभेच्छा देतो, कारण हे काम गणपती बाप्पानेच योजलेलं आहे म्हणून त्यांच्या हात नव्हते यात काही शंकाच नाही आहे. आणि जीता जागता अनुभव चालविषयी हाती धरून या ओवीसारखा अनुभव बबनराव आत्ता सध्या घेत आहेत, ते पुस्तक आपल्याकडे भेटीला येणार आहे, तर आपण सगळे गणेशभक्त नक्की भरपूर त्याला प्रतिसाद देऊ, भरघोस प्रतिसाद देऊ आणि आपल्या घरामध्ये हे गूढ त्रिशुंड गणेशाचे पुस्तक येईल अशी मी अपेक्षा करतो. तुम्ही त्याला उदंड प्रतिसाद द्याल, जसं मुद्गल पुराण आपण ठेवतो घरी, ज्ञानेश्वरी असते, दासबोध असतो, त्याचप्रकारे भगवद्गीता असते, त्याचप्रकारे गूढ त्रिशुंड गणेशाचे हे अभ्यासपूर्ण केलेलं बबनराव पाटील यांचं पुस्तक तुम्ही संग्रही ठेवाल अशी अपेक्षा धरतो. आणि पुन्हा एकदा गणपतीबद्दल काय बोलू, अहो तो असा पेढा आहे की तो शीर्षासन घालून खाल्ला तरी गोडच वाटतो. त्यामुळे एवढंच म्हणेन, तुझं नाम इतकं गोड आहे देवा, एवढंच म्हणेन गणपती बाप्पा मोरया आणि पुन्हा एकदा बबनरावांना शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांचे आभार, धन्यवाद.